नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। इंदापूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। कामकाजात अडथळा आणणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत इंदापूर पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या नेतृत्वाखाली कालपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। यामधून अत्यावश्यक सेवा, घरकुल इत्यादींना वगळण्यात आलेलं असून बेमुदत काम बंद आंदोलनाविषयी पत्रकारांना माहिती देताना गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले, गेले काही दिवस पंचायत समितीच्या कामकाजात अडथळे निर्माण केले जात आहेत। वारंवार माहितीचा अधिकार उपोषण याद्वारे तेच लोक कोणतेही जनहित नसताना त्रास देण्याचे काम करत आहेत। त्यामध्ये काही सामाजिक संघटना व माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांचा समावेश आहे। माहिती एकच, मात्र ती विविध माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून मागवून मुद्दामून त्रास दिला जात आहे। चांगले काम करून देखील इंदापूर तालुक्याची बदनामी होत आहे। त्यामुळे आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत या कार्यकर्त्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। जाणून बुजून माहिती मागविणाऱ्या त्याच कार्यकर्त्यांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी पत्रकारांना सांगितले। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकाराचे अस्त्र दिले, मात्र त्याऐवजी कामे होण्याऐवजी त्याचा काही जणांनी व्यवसाय सुरू केला आहे। अशा कार्यकर्त्यांच्या अधिकारावर गदा आणून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणून माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यास शिक्षेस पात्र करावे अशी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांनी केली आहे। टिळवाणीसाठी प्रतिनिधी विजय डंबरे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।